वीज वितरण विभागाच्या हलगर्षीपणामुळे 14 मशीनच्या मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाई मिळावी तसंच संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात यावं अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आली आहे. अक्कलकोट रोड स्मशानभूमी परिसरात विजेची तार निखळून 14 मशीनचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी वीज वितरण विभागाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून जानगवळी कुटुंबियांचं मोठं नुकसान झालंय. ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी तसं संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करावं या मागणीसाठी संभाजी आरमारच्या वतीनं अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. याविषयी येत्या 7 दिवसात योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन पडवळकर यांनी यावेळी संभाजी आरमार आणि जानगवळी कुटुंबियांना दिलं. यावेळी गवळी समाजाचे अध्यक्ष अनिल गवळी, प्रभाकर जानगवळी, विश्वनाथ बारशे, विश्वनाथ लकडे, केशव झिपरे, आप्पा पंगुडवाले, संतोष खंडेरा, मनोज जानगवळी, पांडुरंग परळकर आदींची उपस्थिती होती. अक्कलकोट रोड स्मशानभूमी येथे मशीद चढावयास घेऊन गेले असताना एमएससीबीच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एक एमएससीबीची जी विद्युत तार होती ती तुटून पडलेली होती. मात्र अधिकाऱ्यांचं त्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुर्दैवानं संध्याकाळी लाईट लागण्याच्या वेळेस लाईट सुरू झाल्यानंतर ती तार पाण्यामध्ये पडली. त्या पाण्यामध्ये असलेल्या 14 मशीन विद्युत प्रवाहाच्या जबरदस्त झटक्यामुळे जागेवर मृत्यूमुखी पडलेला आहे. त्या पशुपालक जानगवळी हे जे कुटुंब आहे ते पूर्णपणे रस्त्यावर आलेलं आहे. त्यांचा जे एकमेव उद्योग आहे दुग्ध व्यवसाय तो पूर्णपणे उघड्यावर आलेला आहे. त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीनं आणि गवळी समाज बांधवांच्या वतीनं आज आम्ही एमएससीबी अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि अशी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी ज्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली त्या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करा आणि आमच्या जे जानगवळी कुटुंबांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या ज्या पूर्ण मशी या दुर्घटनेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्यांना योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून किंवा एमएसएबीकडून मिळाली पाहिजे अशी आम्ही ठाम मागणी त्यांच्याकडे केलेली आहे. त्याच्यावर 7 दिवसाच्या आज चौकशी समितीचा अहवाल घेऊन कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. समाजाने एकत्र हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्हाला एक गवळी समाजाला धीर देण्याचं काम संभाजी आरमार त्यांच्या सर्व अध्यक्ष संस्थापक सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. असंच प्रेम आमच्या समाजावर राहू दे आणि हा लढा शेवटपर्यंत आमच्या पाठीशी राहावं असं मी संभाजी आरमारच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि गवळी समाज आणि संभाजी आरमार ही दोन्ही जानगवळी कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.